नसतं. एक कप पत्या घेऊन द्विपदीय मध्ये काय असतं तर दोन पद वेगवेगळी असतात, त्यामुळे तुम्हाला एकच एकच इक्वेशन एकच समीकरण तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला दोन कमीत कमी इक्वेशन माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच बघा, एक्स अधिक वाय बरोबर पाच, एक्स वजा वाय बरोबर एक, अशा प्रकारचे जेव्हा दोन इक्वेशन तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू करू शकता. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायची पद्धती एक त्याला अधिक आणि बेरीज करून म्हणजे त्यांची बेरीज करता येते आणि वजा भाग म्हणजे इलिमिनेशन मेथड थोडक्यात वापरतात. दोघांची पण ऍडिशन केली तर काय होणार, वाय वाय कॅन्सल होणार, म्हणजे त्याला टू एक्स इज इक्वल टू सिक्स, म्हणजे एक्स बरोबर तुम्हाला तीन. जी काही व्हॅल्यू भेटेल ती इक्वेशन नंबर एक, इक्वेशन नंबर दोन, कोणत्याही काही इक्वेशन मध्ये टाकली, एक मध्ये टाकली एक्स अधिक वाय बरोबर पाच, तीन अधिक वाय बरोबर पाच, सो वाय बरोबर दोन, म्हणजे एक्सची पण व्हॅल्यू भेटली. कसं लिहितात, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू थ्री कॉमा दोन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तीन, वायची व्हॅल्यू दोन, या पद्धतीने लिहिलं जातं आणि ती तुमची व्हॅल्यू. त्याला आता द्विपदीय इक्वेशन ही एकदम सिम्पल मेथड आहे आणि याचाच उपयोग आपल्याला शाब्दिक उदाहरणांमध्ये आपल्याला विचारला जातो. पेपरमध्ये शाब्दिक उदाहरणं पेपरमध्ये आपल्याला विचारलेले दिसून येतात. लक्षात आलं, द्विपदीय इक्वेशन सोडवण्याचे एक ही एक सिम्पल मेथड आहे. लक्षात आलं, ही पद्धत सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. ह्याला समीकरण म्हणतात एकपदीय, म्हणजे ही द्विपदीय म्हणजे एकपदीय म्हणजे काय लिहिणार, फक्त एक पद. द्विपदीय म्हणजे फक्त दोन पद. आणि याचा आता उपयोग आपल्या शाब्दिक उदाहरणांमध्ये कसा करणार आहोत ते आपण बघणार आहोत. हमखास याच्यावरती विचारला जातो, कोणतेही एक्झाम्पल तुम्ही याच्यातून सॉल्व्ह करू शकता. त्याच्यात वर्ग समीकरण पण येतात, पण आपल्याला वर्ग समीकरण एवढी विचारली जात नाही. परंतु द्विपदीय ही समीकरण आहेत ती खूप महत्वाची आहेत, तेवढं लिहून घ्या. हे झालं की आपण एक्झाम ऍक्च्युअल एक्झाम्पलला सुरुवात करू, मग तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात. झालं, आता एकपदी आणि द्विपदी मध्ये एक लक्षात ठेवा, समान पदांचीच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नेहमी होतो. लक्षात आलं, समान पदांचाच नेहमी काय होतो, गुणाकार. म्हणजे थोडक्यात काय, फाय एक्स अधिक फाय सॉरी टू एक्स बरोबर सेवन एक्स होणार. परंतु जर मी फाय एक्स प्लस टू वाय लिहिलं तर यांची बेरीज मला काढता येणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचे पद काय पाहिजेत, समान पाहिजेत. लक्षात आलं, गुणाकार भागाकार कोणतीही क्रिया जरी करायची असेल तरी समान पद असतील, त्याला व्हेरिएबल म्हणतात, त्यांचीच होते. लक्षात आलं, एक्स अधिक वायचं होणार नाही, यांचा गुणाकार होऊ शकतो. परंतु लक्षात आलं, गुणाकार तुम्ही करू शकता गुणुले दोन वाय, सहगुणक पाच जुने दहा एक्स वाय, ठीक आहे, हे होऊ शकतं. परंतु बेरीज वजाबाकी अशा गोष्टी होत नाही, त्यामुळे सहगुणक सेम असणं किंवा व्हॅल्यू जर काढायची असेल तर सहगुणक सॉरी सहगुणक नव्हे पद सेम असणं गरजेचं आहे. आता आपण वन बाय वन एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल, मालाने पाच खुर्च्या व दोन टेबल मालाने पाच खुर्च्या व दोन टेबल 1625 रुपयाला खरेदी केले. पाच खुर्च्या व दोन टेबल
1625 रुपयाला खरेदी केले। फुल स्टॉप। रेशमाने दोन खुर्च्या व एक टेबल रेशमाने दोन खुर्च्या व एक टेबल 750 रुपयाला खरेदी केले। फुल स्टॉप। तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे 100 आहे। ऑप्शन ए 100, ऑप्शन एक 100,525। एक खुर्चीची किंमत दिलेली आहे, एक टेबलाची दिलेली आहे। पहिली लिहायची नेहमी खुर्चीची, पहिले 100 व 125 म्हणजे 525। दुसरी आहे सेकंड ऑप्शन ₹125,450। तिसरा आहे ₹100,500। आणि चौथा आहे ₹125 आणि ₹500। आता या एक्झाम्पल मध्ये लक्षात, 5 खुर्च्या आणि 5 टेबलांची किंमत किती आहे? 1625। 2 खुर्च्या व 1 टेबल यांची किंमत आहे 750। आता लक्षात ठेवा, खुर्च्या आपल्याला माहिती आहेत ना, आपल्याला टेबल माहिती आहे। त्यावेळी काय करायचं, खुर्च्या त्यांना आपण एक्स मानायचं आणि टेबल जे आहेत त्यांना आपण काय मानायचं, वाय मानायचं। 5 खुर्च्या म्हणजे जाणार 5x, 2 टेबल म्हणजे टेबल आपण वाय, 2y बरोबर 1625। याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा। तसं 2 खुर्च्या सांगितलेल्या आहेत, 2 खुर्च्या म्हणजे 2x प्लस 1 टेबल म्हणजे 1y बरोबर 750। आता ही तुम्हाला भेटली 2 इक्वेशन। आता ही इक्वेशन तुम्ही सॉल्व करायची आहेत। काय करायला, सॉल्व करण्यासाठी सहगुणक एका दोघांपैकी एकाचा सहगुणक समान असणे आवश्यक आहे। कोणाचा करू शकतो आपण, वायचा करणं सोपं। मग वायचा मला सहगुणक समान करायचा 2y, तर मला 2 ने डाव्या व उजव्या बाजूला गुणावं लागेल। मग काय लिहिणार, समीकरण डायरेक्ट केलं तरी चालेल, सॉल्व करायची गरज नाहीये। पेपरमध्ये काय स्टेपला मार्क नाही, डाय समीकरण 2 ला 2 ने गुणू, किती येणार, 2 × 2x + y बरोबर 2 × 750, 4x + 2y + 150 हे झालं इक्वेशन नंबर 3। आता काय करायचं, ठीक आहे, 4x = 2y। आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपण सॉल्व करू शकतो, 5x + 2y = 1625, देन 4x + 2y = 7500। दोघांची पण वजा बाकी केला, मायनस मायनस मायनस, तर एक्स बरोबर हे दोन्ही कॅन्सल, इथे आन्सर भेटत 125। एक्सची व्हॅल्यू 125। ऑप्शन तिथेच बघा, एक्स म्हणजेच काय, आपलं खुर्च्या, 125 ऑप्शन कोणता आहे का डायरेक्ट दिलेला, तुम्ही व्हॅल्यू कुठच्याही
ओके हॅलो आन्सर नाही आता लक्षात घ्या. एकूण संख्या तुम्हाला दिलेली आहे 80. तुम्हाला कोण कोण आहे त्याच्यामध्ये? मोर आहे, अजून कोण आहे? हरणे. इक्वेशन आता या पद्धतीची गणित सुद्धा इक्वेशनने सॉल्व्ह करायची. मोर व हरणे, आता मोरांना आपण एक्स मानू, हरणांना वाय मानू. एकूण संख्या किती आहे? 80. तर किती? मोर एक्स अधिक वाय बरोबर 80. इक्वेशन नंबर एक. आणि आता पायांची संख्या दिलेली आहे त्यांची. हरणाला पाय किती? 4 आणि मोराला 2. म्हणजे 2 पाय असणारे मोर, 4 पाय असणारी हरणे. कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर एक ला आपण 2 ने गुणायचं. 2x + 2y बरोबर 160. इथूनच वजाबाकी करा दोघांची पण. हे दोन कॅन्सल, 2y बरोबर 40. वाय बरोबर किती आले? 20. वाय ची व्हॅल्यू 20 आहे. म्हणजेच हरणे माझी 20 आहेत, तर मोर किती होणार? 60. मोरांची संख्या विचारली. आता ठीक आहे, एकदम मोर विचार हा क्वेश्चन आलेला आहे. समज मोरांचे पाय विचारले असते तर काय केलं असतं? डबल. हरणांचे पाय विचारले असते तर 4. लक्षात आलं? अशा कोणत्याही पद्धतीने गणित विचारले जाऊ शकतं. आणि हे गणित VIMP म्हणून लिहून घे. ह्या पद्धतीने गणित विचारलं जाऊ शकत. लक्षात आलं? मोर हरणे हे एक एक्झाम्पल आहे. अजून एक शाळेचं एक्झाम्पल गुण. मला एका परीक्षेत मला 50 क्वेश्चन आहेत आणि मला 115 गुण भेटले, तर एकूण प्रश्नांची संख्या किती? अशा प्रकारचे क्वेश्चन विचारते आपण पुढे बघणार. परंतु हे एक अशा पद्धतीचं गणित तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकत. एका रेल्वेचा पुढचं गणित. एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. फुलस्टॉप. पहिल्या स्थानावर त्या प्रवाशांपैकी पहिल्या स्थानावर त्या प्रवाशांपैकी 1/3 प्रवासी उतरतात. व 96% प्रवासी रेल्वेमध्ये चढतात. फुलस्टॉप. त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशांपैकी 1/2 प्रवासी खाली उतरतात. व 12 प्रवासी चढतात. फुलस्टॉप. त्या पुढील स्थानकावर रेल्वे जेव्हा पोहोचते
तेव्हा रेल्वेमध्ये 248 प्रवासी शिल्लक राहतात. फुल स्टॉप. तर सुरुवातीला रेल्वेमध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते? क्वेश्चन मार्क. 555, 465, 564, 666. बघू तुम्ही कसं सॉल्व करते. हे सुद्धा गणित पेपरला आलेलं आहे. गणित नीट वाचायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. गणित मी पुन्हा वाचतोय. एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. फुल स्टॉप. पहिल्या स्थानकावर या प्रवाशांपैकी 103 प्रवासी उतरतात व 96 अधिक प्रवासी रेल्वेमध्ये चढतात. फुल स्टॉप. त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशांपैकी 1/2 प्रवासी खाली उतरतात व 12 प्रवासी त्यामधून चढतात. फुल स्टॉप. त्या पुढील स्थानकावर रेल्वे जेव्हा पोहोचते कॉमा तेव्हा रेल्वेमध्ये 248 प्रवासी शिल्लक राहतात. फुल स्टॉप. तर सुरुवातीला रेल्वेमध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते? फर्स्ट ऑप्शन 555, दुसरा 465, तिसरा 564 आणि चौथा 666. थोडं लेंदी आहे गणित. राजा त्याचा आन्सर दिलंस तरी चालेल. सॉल्व करा. ऑप्शन 555, 465, 564, 666. समीकरण हे चॅप्टर आहे, त्याच्यावरच हे गणित आहे राजेश. समीकरणे, व्हेरिएबल्स या चॅप्टरवरच हे गणित आहे. आणि हमखास पेपरला याच्यावरती गणित विचारली जातात. तुम्ही कोणती एमपीएससीची एक्झाम द्या, समीकरण शाब्दिक परत मी गणित वाचतो. एका रेल्वेचा पूर्ण प्रवास क्षमतेने प्रवास सुरू आहे. पहिल्या स्थानकावर प्रवाशांपैकी 1/3 प्रवासी उतरतात व 96 अधिक प्रवासी रेल्वेत चढतात. फुल स्टॉप. त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशांपैकी 1/2 प्रवासी
रेल्वे मध्ये 1/2 प्रवासी खाली उतरतात व 12 प्रवासी चढतात. त्या पुढील स्थानकावर रेल्वे जेव्हा पोहोचते तेव्हा रेल्वे मध्ये 248 प्रवासी शिल्लक असतात. तर सुरुवातीला रेल्वे मध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते? काय किती? 120. आंसर ऑप्शन मधलंच पाहिजे. हा ठीक आहे, आता आपण ते बघू कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, सुरुवातीला जे प्रवासी होते त्याला आपण एक्स मानू. एक्स नंतर काय झालं? 1/3 प्रवासी उतरले, वजा करायचे 1/3 उतरलेला आणि चढले किती त्याच्यामध्ये? 96 प्रवासी चढले. ठीक आहे, या पूर्ण इक्वेशनला तुम्ही वाय माना. हे एक इक्वेशन आहे एवढं, म्हणजे ह्याला काय बोलणार? पहिले याच्यामध्ये एवढे प्रवासी होते, वाय प्रवासी होते. लक्षात, पहिले सुरुवातीला एक्स होते, ज्यातील 1/3 एक्स उतरले आणि 96 चढले. दुसऱ्या केसमध्ये काय आलंय? जेवढे एकूण, म्हणजे एकूण प्रवासी समजा वाय होते तुमच्याकडे त्या केसमध्ये, तर दुसऱ्या केसमध्ये काय आलंय? म्हणजे 1/2 वाय उतरले, 12 प्रवासी चढले आणि किती संख्या राहिली? मग त्यांची संख्या किती झाली? 248 झाली त्यांची संख्या. आता हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन आहे. आता अशा वेळी काय करायचं? ही पूर्ण जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू वायच्या जागी ठेवायची. काय ठेवणार? मग एक्स वजा 1/3 एक्स प्लस 96 मायनस 1/2 बरोबर एक्स वजा 1/3 एक्स प्लस 96 प्लस 12 इज इक्वल टू 248. एकच चालणार इक्वेशन एक्स 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 आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. आता याला सॉल्व्ह केलं तर कसं होणार? एक्स वजा 1/3 एक्स प्लस 96. आता 1/2 ला आतमध्ये म्हणलं 1/x/2 मायनस 6 प्लस मायनस 49 मायनस मायनस एक्स मायनस प्लस होणार इथे प्लस 12 प्लस 248. पहिले हे सगळे x/3 इथेच राहून दे. पहिले आधी प्लस 6 बरोबर 248 हे मायनस 12 प्लस 49 मायनस 96 किती येतं आन्सर? हे थोडं पुढे, याचा आन्सर किती येतो? 248 मायनस 49 3x, याला येणार 2x/3 मायनस 2x/6 बरोबर 12 बरोबर हे किती येते आन्सर? बघ काढून याच 2x/3 मायनस 4x बरोबर 12.
मैनस मैनस प्लस इतने कि 248 चा मैनस हाँ एकशे एक ओके इतने का होना मैनस मैनस इतने प्लस होना मैं इतने का रही ले 3x डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 189 ऑप्शन का है 189 नहीं है माइनस माइनस एक्स सॉरी एक्स बाय थ्री ये वो एक्स एक बराबर है का मैं बराबर है एक्स एक्स है ना कारण माइनस होना माइनस माइनस एक्स एक गुणुले तीन होना एक्स बराबर थ्री इंटू एक्स एक एक 567 ऑप्शन आहे का ही साइड बरोबर दाखवते मी सॉल्व केलेले एक एक मिनिट 96 अधिक 248 राईट हो बरोबर हे इथे चुकलंय बघ 48 येणार ना 96 भागिले 2 मग बरोबर येते 48 राईट हे पण 48 म्हणजे 188 होणार इथे बरोबर ना मग 188 म्हणजे 8 3 24 2 8 3 24 2 6 2 3 1 2 564 आहे ऑप्शन हा आहे ना तेच आन्सर आहे बरोबर इथे आपल्या चुकलेलं 96/2 आपण 48 येत ठीक आहे तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे लक्षात आलं गणित फक्त थोडं लेंथी आहे हे मेन्सला आलेलं गणित तर 564 याचा आन्सर असणार आहे लक्षात आलं सर्वांना कशा पद्धतीने काय करायचं परत सांगतो सुरुवातीला एक्स मानायचं एक्स मानलं त्याच्यातून किती प्रवासी उतरले त्यांना वजा करायचं वजा 1/3 प्रवासी उतरले म्हणजे एक्स बाय थ्री आणि चढले किती 96 त्यांना एकूणला वाय मानायचं कारण याच्यात परत तुम्ही जर करत गेला तर खूप मोठं इक्वेशन होणार तर याला प्रत्येक वेळी हे घ्यावं लागणार असा प्रकार आहे नंतर काय केलं वाय नंतर जेवढे होते त्याला आपण वाय मानलं त्याच्यातून 1/2 उतरले आणि चढले किती 12 एकूण संख्या आली 248 नंतर ही व्हॅल्यू इथे पुट करायची तर त्याचा तुम्हाला असा आन्सर भेटणार आहे लक्षात आलं
त्याच्यानंतर हे खूप महत्त्वाचं गणित आहे. पेपरला अशा प्रकारची एक एक्झाम्पल विचारली जातात. 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. फुल स्टॉप. उन्नतीने सर्व प्रश्न सोडविले. फुल स्टॉप. तिला या परीक्षेत 144 गुण मिळाले. तिला या परीक्षेत 144 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले. ऑप्शन क्रमांक ए 36, बी 42, चव्वेचाळीस आणि 38. कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे विचार कर. एकूण 50 प्रश्न आहेत गणिताच्या पेपरामध्ये. 4 गुण बरोबर उत्तराला, 3 गुण चुकीच्या उत्तराला इथे देण्यात येत आहेत. तिने सगळे प्रश्न सोडविलेले आहेत, हे खूप महत्वाचं आहे. सगळे प्रश्न तिने सोडवलेले आहेत आणि तिला किती मिळाले एकूण गुण, 144. तर तुम्हाला काय विचारलंय, बरोबर गुणांची संख्या. 50 प्रश्न आहेत काय करायचं, 50 प्रश्न म्हणजे बरोबर सोडवलेले त्यांनी एक्स माना आणि चुकीच्याला वाय. एकूण प्रश्न किती होणार, एक्स अधिक वाय. सगळे प्रश्न सोडवले म्हणजेच 50. मिळाले किती दिले, 144 गुण. बरोबर जी जेवढे सोडवले आहेत त्याला किती मार्क भेटले, 4. चुकीचे सोडवले त्याला 1 इक्वेशन लिहिता आलं पाहिजे असं एवढंच आहे. चला 4x - 3y = 144. सगळ्यात सोपं आहे ह्याला गुणा, 3 ने गुणा म्हणजे 3x होणार. इक्वेशन 1 ला जर 3 ने गुण झालं, 3x + 3y + 150 झालं इक्वेशन नंबर 3. आणि हे 2 ने सॉल्व्ह करा. जर वजा बेरीज केली तर काय होत आहे, 7x. हे दोन्ही कॅन्सल आणि 4 9 2 x = 728 चा 1 14, 4 2 x = 42. बेचाळीस प्रश्न त्यांनी केला बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर येतो. कधी कधी चुकीचे पण विचारू शकतात, चुकीचे प्रश्न किती आहेत तर तुम्ही याच्यातून मायनस करा. लक्षात आलं, या पद्धतीने इक्वेशन तयार कर. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, समीकरण तयार करता येणं. गणिताचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे, ते काय कठीण नाहीये. तुम्ही काय इथे मांडणी करता ते खूप महत्वाचं आहे. आणि हे गणित आणि मगाशी जे हरणांच्या पायाचं घेतलेलं प्राण्यांची किंवा माणसांचे परीक्षेचे गुण असे गणित जास्त प्रकारचे विचारले जातात या प्रकारच्या केसेसमध्ये. ठीक आहे, एकदम सिम्पलच विचारायचं असेल तर पहिले आपण जो घेतला होता खुर्च्यांचा ते एकदम सिम्पल होता, समीकरणात व्हॅल्यू टाकून. परंतु याच्या आधीचा जो विचारला होता तो मेन्सला विचारला जातात. मेन्सला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात बी ग्रुपला,
बी ग्रुपला, कारण ए ग्रुपला तर नसतं सीसॅट, पण बी ग्रुपला पी एस आय द्या त्या एक्झामला, मेन्सला सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन मॅथ्स असतं तिकडे, त्यामुळे तो त्या प्रकारचे थोडे लेंदी असतात क्वेश्चन, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस लेंदी म्हणजे असतात सोपे, परंतु कॅल्क्युलेशन थोडं हे असतं, त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचं, ठीक आहे. त्याच्यानंतर फळ खरेदी करताना, आता हे पण या प्रकारची जेवढी लेंदी आहे ती मेन्सला विचारली गेली गणिता, लक्षात आलं. फळ खरेदी करताना एका ग्राहकाने दोन पेरू तीन अननसे खरेदी करून रुपये 245 दिले. स्टॉप. दुसऱ्या ग्राहकाने एक सफरचंद व दोन अननसे खरेदी करून रुपये 175 दिले. एक सफरचंद व दोन अननसे खरेदी करून रुपये 175 दिले. फुल स्टॉप. तिसऱ्या ग्राहकाने तीन पेरू व चार सफरचंदे खरेदी करून रुपये 130 दिले. जर मला यातील प्रत्येक फळाची जोडी खरेदी करायची असेल तर मी किती रक्कम द्यावी? क्वेश्चन मार्क. ऑप्शन ए 200 रुपये, 220 रुपये, 250 रुपये आणि 300 रुपये. परत गणित वाचतोय. फळे खरेदी करत असताना एका ग्राहकाने दोन पेरू व तीन अननसे खरेदी करून 245 दिले. दुसऱ्या ग्राहकाने एक सफरचंद दोन अननसे खरेदी करून 175 रुपये दिले. तिसऱ्या ग्राहकाने तीन पेरू व चार सफरचंदे खरेदी करून 130 रुपये दिले. जर मला यातील प्रत्येक फळाची जोडी खरेदी करायची असेल तर मी किती रक्कम द्यावी? आता या केसमध्ये बघा, तीन फळे घेतलेली आहेत. आपण नेहमी दोन इक्वेशन घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायची सवय आहे. आता इथे किती घेतलेली आहेत फळे? तीन फळे घेतलेली. आता या केसमध्ये काय करायचं? इथे पण तुम्ही मानायचं आहे एक्स वाय झेड. पेरूला एक्स म्हणा, कणला सवय आणि सफरचंदाला झेड म्हणा, काही मानलात तरी चालेल. एम एन ओ मानलात तरी चालेल, लेटर कोणताही घ्या, काही फरक पडत नाही. हे थोडं वेगळ्या पद्धतीचं गणित आहे नॉर्मली याच्यापेक्षा. दोन दोन करून इक्वेशन लिहि, मग बघ तुला एक आयडिया भेटेल. मग काहीतरी तिने लिहिली आहे, तिघांची पण ऍडिशन कर, काय भेटणार मग? तिघांची पण ऍडिशन केली तर पाच एक्स पाच वाय आणि मग एक्स वाय झेड काय झालं? एका तुला विचारलं काय क्वेश्चन मध्ये? जोड्या विचारले. एका जोडीत आधी एका जोडीत किती येणार? जोडी म्हणजे दोन फळ आहेत. म्हणजे प्रत्येका जोडी म्हणजे तुला ही जर व्हॅल्यू भेटली तर त्याला ऍड करायची. ही जोडी एक्स अधिक वाय अधिक झेड झालं, बरोबर ना? त्याला जर तू ऍड केलंस म्हणजे दोनने गुणायचं थोडक्यात,
हे पण भेटणार ना जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, ठीक. पहिली गोष्ट पेरूला आपण एक्स मानू, अननस वाय मानू आणि सफरचंदाला झेड मानू. दोन पेरू टू एक्स प्लस तीन अननस बरोबर 245. दुसरा आहे एक सफरचंद म्हणजे झेड प्लस दोन अननस किती झाले 175. व्हेरी गुड. तिसरा आहे तीन पेरू थ्री एक्स प्लस चार सफरचंद 4z इज इक्वल टू 130. आता तिन्ही इक्वेशनला ऍड केलं तर किती होणार आहे 5x प्लस 5y प्लस 5z इज इक्वल टू 5501. 5 12 15 1 3 4 5. आता प्रत्येकाला 5 ने जर भागलं 5 ते 110 एक्स अधिक वाय अधिक झेड. आता ही काय आले 3 फळे झाली, त्यांची तर जोडी विचारली आहे. जोडी म्हणजे जोडीला किती येतात 2 फळे येतात, म्हणजे काय करावं लागेल गुणुले 2 म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेड किती येणार 110 गुणुले 2 220. त्याच करेक्ट आन्सर येत 220. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. पहिली गोष्ट या इक्वेशन मध्ये मानणं ही खूप गरजेचं आहे. आता हे खूप इंटरेस्टिंग गणित आहे, थोड्याच्यात ब्लड रिलेशन सुद्धा ऍड केलेलं आहे, त्यामुळे थोडं डोकं लावून. नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. पुढचं गणित आहे, नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. जेवढे भाऊ आहेत तिचा मामा अनित्याला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. नित्याला किती मामा व मावशी आहेत? ऑप्शन 1 6, नित्याला किती मामा व मावशी आहेत? ऑप्शन 1 6 2 5 3 3 4 7. पहिला ऑप्शन 6, ऑप्शन 5, तिसरा ऑप्शन 3 आणि चौथा ऑप्शन 7. बघू कोण करते घरी. आहे एकदम सिंपल, थोडं आपलं डोकं वापरायचं आहे याच्यामध्ये. ब्लड रिलेशनचा भाग थोडा याच्यात ऍड केलेला आहे या क्वेश्चन्स मध्ये. परत क्वेश्चन, नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. फुल स्टॉप. तिचा मामा अनित्याला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. फुल स्टॉप.
नित्याला किती मामा व मावशा आहेत? पहिला ऑप्शन 6, दुसरा 5, तिसरा 3, चौथा 7. हा हा बरोबर. त्याची बेरीज करू. किती मामा आणि मावशा? हा हेमलता आला आंसर. हेमलता अंदाजे काढण्याशी सॉल्व केलेस. आपला चॅप्टर झाला नाही ब्लड रिलेशन. काय क्वेश्चन? काय एकच काय ते ऑप्शन सांग. 6, 7. हा 7. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 4 बोलतो. ओके, क्वेश्चन नीट वाचतोय आपण. नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत, आता नित्या हा समजा तिचा म्हणजे ती आहे ती नित्या. नित्याच्या आईला, आईला पण आपण मायनस घ्या, लेडीज साठी पण मायनस घ्यायचं, जेंट्स साठी प्लस घ्यायचं, कसं आहे ना. नित्या आणि जनरेशन टू नित्या, हा नित्या आहे म्हणजे ती गर्ल आहे नित्या. नित्याच्या आई जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. सपोज मानून चला बहीण आहे मायनस, भाऊ प्लस. आता ह्या झाल्या मावशा इकडच्या, लक्षात घ्या. हे झाला मामा बरोबर ना, ही त्याची आई बरोबर ना. आता काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, अनित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. अनित्य म्हणजे हा झाला मामा, म्हणजे थोडक्यात नित्य कोण झाला मामा. अनित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी, या केसमध्ये होतंय का तसं? नाही होते, कारण भाऊ आपण दाखवलाच नाही, म्हणजे या केसमध्ये त्याला होणार नाही. ठीक आहे, अजून आपण एक भाऊ आणि एक बहीण ऍड करू. या केस मध्ये होतंय का काही? म्हणजे जेव आणि आईचं काय, याच्या आईला काय, जेवढे तेवढेच बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. या केस मध्ये होतंय का? अनित्यचा मामा इथे येतो, एक आहे आणि इथे तीन बहिणी आहेत, त्यामुळे हे केस होत नाही. या केस मध्ये बघू, इथे बघा, तीन बहिणी, तीन भाऊ तीन बहिणी आहेत आईला. पहिलं इक्वेशन करेक्ट होतंय. अनित्यला दोन भाऊ आणि चार बहिणी. अनित्याला किती आहे? दोन भाऊ. अनित्य म्हणजे मामा तिचा, याचा नित्याचा मामा. त्याला दोन आणि इथे चार. आणि क्वेश्चन तुला काय विचारलाय? नित्याला किती मामा आणि किती मावशा? मामा झाले दोन, मावशा झाले चार. आन्सर इथे 6. ही आई आहे त्याची. क्वेश्चन नित्याला विचारलंय तुला, आईला पकडाय पकडलं त्याच्यात. म्हणून क्वेश्चन लक्षात घे, क्वेश्चन सिम्पल जरी असला शब्दांमध्ये तुम्हाला ते फसवतात. क्वेश्चन लक्षात ठेवायचं, पटकन आन्सर थोडं विचार करायचा, एवढा सुपर क्वेश्चन विचारणार नाही तर या पद्धतीचा. त्याच्यामुळे आन्सर तुला दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यात बात करायला, लक्ष झालं. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित नीट राहायचं आणि क्वेश्चन नित्य आहे की अनित्य ते नीट वाचत, घाई घाई एकसारखंच वाचत, नित्य अनित्य आपण ते उचलून जातो काय विचारलंय. त्यामुळे पटकन टिक करतो 7 ला, लक्ष आलं.
या पद्धतीने आपल्याला आंसर लिहायचा आहे, नित्य किंवा अनित्य। आपण त्यानंतर ब्लड रेशर शिकवतो, सांगू तरी पण एक सांगून ठेवतो, मायनस नेहमी गर्ल्सला घ्यायचं म्हणजे जनरल मेल फिमेलला प्लस मेलला, जनरेशन टू जनरेशन जायचं असेल तर असं घ्यायचं, एक ग्रँड आजोबा वडील आपण आणि आपले याला फर्स्ट जनरेशन सेकंड थर्ड फोर्थ या पद्धतीने आपण नंतर ते बघू जनरेशन, पण तू लक्षात आलं या पद्धतीने पण तुम्ही सॉल्व करू शकता। एका पिशवीत पुढचं गणित, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 12 सोडून सर्व निळे कॉमा एकवीस सोडून सर्व काळे, वीस सोडून सर्व लाल, व एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत। फुल स्टॉप। जर पिशवी चारच रंगाचे चेंडू असतील, जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील तर, पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? क्वेश्चन मार्क। पहिला ऑप्शन 68, दुसरा ऑप्शन 34, तिसरा ऑप्शन 24, चौथा ऑप्शन 68। निळे 12 सोडून, काळे 21 सोडून, लाल 20 सोडून आणि हिरवे 19 सोडून। ऑप्शन सांगितले 68, 34, 24, 48। आता या केस मध्ये ना मला निळे माहिती आहेत, ना काळे, ना लाल, ना हिरवे, या केस मध्ये काय करायचं, सगळ्यांची संख्या किती एक्स मानायची, एकूण चेंडू किती असतील एक्स। आता काय सांगितलं, निळे चेंडू किती असतील, मग 12 सोडून सगळे निळे म्हणजे एक्स वजा 12 म्हणू शकतो, सगळे चेंडू एक्स आहेत त्यातील 12 सोडले सगळे ते काले निळे, तसंच काळे काय होणार आहे 21, लाल एक्स मायनस 20 आणि एक्स मायनस 90। चौघांची पण एकूण चेंडू किती आहेत माझ्याकडे एक्स आहेत, एक्स वजा 12 अधिक एक्स वजा 21 अधिक एक्स वजा 20 अधिक एक्स वजा 19 बरोबर एकूण चेंडू एक्स। इक्वेशन सॉल्व करा, हे विल गेट द आंसर ऑफ युअर क्वेश्चन।
एक्स ची वैल्यू काढा किती होते, हाँ एक्स कैंसल राहिले, एक्स एक्स थ्री एक्स वजा 12 वजा 21 वजा 20 वजा 21 बराबर किती होते एक्स वैल्यू 28 करू शकते 28 हाँ साठ 82 कशी 72 होणार ना 20 20 20 20 साठ साठ आणि 12 72 होतात 3x बरोबर 72 x बरोबर किती 3 2 6 24 x ची व्हॅल्यू 24 आली म्हणजे एकूण चेंडू तुझ्याकडे 24 विचारलंय काय आता क्वेश्चन मध्ये एकूण चेंडू विचारलेले आहे जर सपोज आता एकूण चेंडू विचारले जर तुला निळे चेंडू विचारले असते किती आले असते एक्स वजा 12 म्हणजे 12 काळे विचारले असते तर 3 व्हेरी गुड इथे 4 आणि इथे तर या पद्धतीने कोणताही क्वेश्चन जरी विचारला असता तरी आपल्याला आन्सर भेटलं असतं कशाला एकूण चेंडू आता इथे विचारले तर ते झालं लिहून नेक्स्ट मेजवानीसाठी थोडस गणित घ्या मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे कॉमा तिघात मिळून एक डाळीचे भांडे कॉमा पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागवली फुल स्टॉप त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला वा कमी पडला नाही कॉमा तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते क्वेश्चन मार्क ऑप्शन फर्स्ट 30 ऑप्शन सेकंड 60 390 30 60 90 आणि 120
कशा पद्धतीने करणार आहात या प्रकारचं गणित? तुम्हाला एकूण संख्या त्यांनी विचारलेली मेजवानिटी किती उपस्थित आहे, हा प्रकारचा गणित काय करायचं, मेजवानिटी जेवढी संख्या त्यांना एक्स मानायचं, यामध्ये एक्स जेवढी पण लोकसंख्या आहे त्यांना एक्स म्हणतात. त्यांनी काय घेतलं, जेवढी दोघांमध्ये एक भांड, म्हणजे डाळीचा भांड किती होणार आहे, एक्स बाय टू. नंतर दुसरं कोणतं आहे, सॉरी भाताचं पहिलं दिलेलं आहे बघा, भाताचं भांडे आहे ते कशा दोघात मिळून, म्हणजे दोघात मिळून एक खाल्लेलं आहे, म्हणजे एक्स बाय टू येणार. नंतर डाळीचं भांड तिघात मिळून, म्हणजे एक्स बाय थ्री, एक्स म्हणजे एकूण लोकसंख्या, म्हणजे त्याला तीनने भागायचं. नंतर पाचात मिळून एक भाजीचं भांडे, म्हणजे एक्स बाय फाय येणार. आणि नंतर सहा जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे, म्हणजे एक्स बाय सिक्स. अशी एकूण किती भांडे मागवली त्यांनी, 108. चौघांची पण बेरीज करायची इज इक्वल टू 108 करायची, मग तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, कशा पद्धतीने करायचं मी दाखवतो एक मिनिट, ज्यांना ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी. पहिला आपल्याकडे काय, भात आहे, अजून काय, डाळ, भाजी आणि श्रीखंड. एकूण संख्या विचारली, एकूण संख्या आपण नेहमी एक्स मानतो. भाताचं भांड दोघांमध्ये म्हणजे एक्स बाय टू, डाळीचं भांड तिघांमध्ये राईट, भाजीच पाच जणांमध्ये एक्स बाय फाय, डाळ श्रीखंड एक्स बाय सिक्स. किती भांडी लागली टोटल, एक्स बाय टू प्लस एक्स बाय थ्री प्लस एक्स बाय बरोबर 108. ठीक आहे, अर्थात याच्यात तुम्ही एलसीएम किंवा एचसीएफ काही घेऊ शकता, 30 ने येऊ शकतो रे, 30 ने इथे केला तर किती, दोन्ही बाजूला गुणायचं, वरती पण आणि खालती, इकडे केला तरी लक्षात ठेवा गुणायचं अंशाला किंवा छेदाला एकाच वेळी, किंवा डाव्या किंवा उजव्या बाजूला, एकाच बाजूला फक्त गुणायचं नाही कधी, लक्षात घ्या. आपण किती केला तर किती मिळणार तुम्हाला आन्सर, 30 असेच राहू दे. ठीक आहे, 30 सॉरी, डायरेक्ट जरी केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्टच करतो मी. इथे मग इथे किती येणार आहे, 15, हे 30 असेच राहून ते, म्हणजे 108 इंटू 30 कराय, हे 30 तिकडे गेले, लक्ष आलं. इथे किती येणार, 15 एक्स प्लस 5 डिवाइडेड बाय 30 राईट. किती येतं आन्सर यांची जर ऍडिशन केली तर, 36 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू 108. एक्स ची व्हॅल्यू किती येते, 90. ह्याचा जर सॉल्व केलं तर एक्स इक्वल टू 90 तुम्हाला आन्सर भेटत आहे. आता तुम्हाला असाही क्वेश्चन विचारू शकतो की भातासाठी किती लोकांनी, म्हणजे भात किती लोकांनी खाला, तर एक्स बाय टू म्हणजे 90 डिवायडेड बाय 2 येणार. डाळ जर विचारला विचारत असेल अजून जर मोठा क्वेश्चन, तर डाळ विचारायचं तर 90 डिवायडेड बाय 3, इथे पण भाजी विचार एक्स बाय 90 डिवायडेड बाय 5 आणि श्रीखंड 90 डिवायडेड बाय 6, अशा प्रकारची गणितं तुम्हाला विचारली जाऊ शकतात.
चला याच्यात म्हणून सांगतो समीकरण हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याचे तुम्ही ऍव्हरेजची पण गणित सोडू शकतो. लक्षात घ्या याच्यात ऍव्हरेजचा प्रकार देणारे किंवा बेरीज वजाबाकी कोणत्याही पद्धतीचे हा जो पॉइंट आहे समीकरण हा प्रत्येक परीक्षेत विचारतात. डायरेक्टली नाही विचारत इनडायरेक्टली रेफरन्स असतो. आता मगास जे गणित होतं ऍक्च्युअली होतं वयांच पण त्याच्यातही आपल्याला इथे यूज झाला आपल्या समीकरणाचा. त्याच्या आधी एक सरासरीचं पण बघितलं होतं बघा सचिनचं सचिन सेवाग धोनी तर त्याच्यातही आपल्याला इथे यूज झालेला दिसून येतोय. किंवा संख्या नैसर्गिक संख्या नॅचरल संख्यांची पण मगाशी बघितली होते बघा समसंख्यांची बेरीज एवढी एवढी आहे तर या पद्धती म्हणून हा जो भाग आहे समीकरण सगळीकडे यूज होणारा भाग आहे. याचं उत्तर ओरली सांगायचं आहे सॉल्व्ह करायची गरज नाही फक्त लिहून घे क्वेश्चन. दोन समसंख्यांची बेरीज 64 आहे. दोन समसंख्यांची बेरीज 64 आहे व त्यातील फरक 4 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या. ऑप्शन फर्स्ट 30 व 34 28 हे गणित समीकरण पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो किंवा डायरेक्ट ऑप्शन थ्रू केला तरी तुम्हाला लगेच आन्सर मिळेल या टाइपच्या क्वेश्चन. किती येत आन्सर 30 ऑप्शन मधून जरी गेला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. नाही तर सिम्पल दोन समसंख्यांची बेरीज एक्स अधिक वाय बरोबर 64 आणि काय सांगितलं त्यांचा त्यांच्यातील फरक एक्स मायनस वाय बरोबर 4 डायरेक्ट गेलं तरी येणार 2x ऍडिशन करायची 68 कोणते पद्धतीने जात 34 हे उलट पटकन होते. ऑप्शन प्रत्येक ऑप्शन सपोज चौथा ऑप्शन दिला असता तर काय करणार. आता पहिला तर ठीक होत परीक्षेला कारण प्रत्येकाला पेपर येतो तो कसा येतो तुला जर एबीसीडी ऑप्शन येतात पुढच्याला तोच ऑप्शन फिरून देतात सर्क्युलर तर तुला चौथाही येऊ शकतो परीक्षेला कारण एबीसीडी सेट असतो ना. जरी क्वेश्चन ऑप्शन जरी समान असतो पण त्याच सिक्वेन्स उलट सुलट पण देऊ शकतो त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीने केलं तरी ते चालतं. महत्वाचा क्वेश्चन ए या देशाच्या हल्ल्यापासून बी आणि सी या दोन देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. ए या देशाच्या हल्ल्यापासून बी आणि सी या दोन देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले फुल स्टॉप. बी च्या सैनिकांनी प्रत्येकी 8 गोळ्या झाडल्या. तर सी च्या सैनिकांनी प्रत्येकी 4 गोळ्या झाडल्या. प्रत्येकी 4 गोळ्या प्रत्येक सैनिकाने 4 गोळ्या झाडलेल्या आहेत लक्षात घ्यायचं फुल स्टॉप. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या
झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या बी आणि सीच्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या आठ पटीच्या तुलनेत 100 ने कमी भरली, कॉमा झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या बी आणि सीच्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या 8 पटीच्या तुलनेत 100 ने कमी भरली, तर कॉमा नंतर तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर सी चे किती सैनिक होते? क्वेश्चन मार्क 25, 50, 80, 100 क्वेश्चन नीट वाचायचा आहे. यू विल गेट द आंसर ऑफ दिस क्वेश्चन. आता लक्षात घे एकूण बी दोन देश आहेत, एक बी आय आणि एक सी आय. बी सपोज त्याचे सैनिक बी सैनिक बी या देशाचे सैनिक बी सैनिक आहेत मानायचं आणि सी या देशाचे एकूण सैनिक किती आहेत सी. किंवा एक्स वाय मानला तरी चालेल. एकूण सैनिक किती आहेत बी देशाचे बी आय आणि सी या देशाचे एकूण सैनिक सी आहेत. प्रत्येकाने किती गोळ्या झाडल्या? बरोबर बाजूला लिहिता एकूण किती गोळ्या झाडल्या? एट. प्रत्येकाने 8 जोडले म्हणजे बी सैनिक बी चा सैनिक किती 8 बी प्लस ह्याचा किती आहे एकूण सैनिक सी तर 4 सी. एकूण गोळ्या एवढ्या झाडल्या गेल्या. त्या कि कोणाच्या एवढ्यात सांगितलेल्या आहेत? त्या एकूण कोणा बेरजेच्या 8 पटीच्या म्हणजे बेरज बेरज की बेरज म्हणजे बी प्लस सी च्या 8 पटीच्या 100 ने कमी आहे. तर लक्षात आलं म्हणजे 8b + 4c एकूण गोळ्या किती आहेत त्यांच्या बेरजेच्या 8 पटीच्या 100 ने कमी भरतात. म्हणजे आता हे सॉल्व्ह करू शकतो 8b + 4c बरोबर 8b + 8c मायनस 100. 8b गेट कॅन्सल. हे काय झालं 4c इज इक्वल टू प्लस 100 मायनस इकडे तर इकडे गेला प्लस होणार. सी बरोबर किती झाल्या 25. विचारलं काय आपल्याला बी की सी? सी विचारलं. म्हणजे सी किती आला आन्सर? लक्षात आलं. या पद्धतीने तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. एक महत्वाचं सोपं आहे पण कन्फ्यूज होऊ शकतो माणूस एकदम. जर इथे मी लिहितो जर एन इज इक्वल टू 1 + x जर एन इज इक्वल टू 1 + x आणि एक्स ही एन इज इक्वल टू 1 + x आणि एक्स ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहे. एक्स ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहे तर खालील पैकी सत्य विधान कोणते? प
फर्स्ट ऑप्शन ऑप्शन ए एन ही विषम संख्या, ऑप्शन बी एन ही मूळ संख्या, ऑप्शन सी एन ही पूर्ण वर्ग संख्या, आता पर्यायी उत्तर लिहून घ्या. पर्यायी उत्तरे फर्स्ट ऑप्शन एक क्रमांक एक ए आणि सी दोन्ही सत्य. पर्याय क्रमांक दोन ए आणि बी दोन्ही सत्य. पर्याय क्रमांक तीन ए फक्त आणि पर्याय क्रमांक चार सी फक्त. फक्त ए हा क्वेश्चन 2013 ला विचारला गेलेला आहे. क्रमवार संख्या क्वेश्चन नीट वाचायचा म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं क्वेश्चन नीट वाचा. आन्सर वाट दिसताना खूप सोपा दिसतोय, काही गडबडीत आपण ऑप्शन ठीक आहे. काय सांगितलं एन इज इक्वल टू वन प्लस एक्स सांगितलं तुम्हाला. एन इज इक्वल टू वन प्लस एक्स आणि एक्स हा चार क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. क्रमवार संख्या घेतल्या कोणत्याही घ्यायचं आपण एक घे दोन गुणुले तीन गुणुले हा एक्स आया गुणुले चार किती येतात आन्सर चार ते बारा दोन चोवीस यांची एक्स ची व्हॅल्यू किती येते चोवीस. पण आपल्याला विचारलंय का त्यांनी एन काय विचारलं म्हणजेच एन म्हणजेच काय वन प्लस एक्स एन इज इक्वल टू वन प्लस चोवीस किती होत आहे म्हणजेच ती एक विषम संख्या असू शकते किंवा 25 काय वर्गमूळ संख्या असू शकते. आपण परत दोन चार पंच वीस चार त्रिक बारा सॉरी सहा राईट हा एकशे वीस हे काय एक्स आहे तर एन इज इक्वल टू एकशे वीस अधिक एक किती होत आहे ही काय विषम संख्या पण आहे आणि काय वर्गमूळ सुद्धा आहे म्हणजे ऑप्शन नंबर म्हणजे ऑप्शन नंबर काय फर्स्ट तू काय सांगितलेलंस फक्त लक्षात आलं अशा बाचका होतात कसं क्वेश्चन सोपा आहे दिसायला परंतु फिरून विचारले आपण पटकन तुम्हाला ऑप्शन ते पण दाखवला ना बघ चोवीस आहे आपण एक्स म्हणजे वाचत नाही एक्स म्हणजे अरे हा सम सम आहे एकशे वीस पण सम आहे चला समल टिक करू कधी कधी तसंही होतं परंतु एन इज इक्वल टू वन प्लस एक्स विचारला घाईघाईत होतो ऑब्विसली त्याच्यामुळे क्वेश्चन पटकन आन्सर आलं तर लगेच परत वाचायचं क्वेश्चन बाबा हेच आन्सर आहे का एवढं लगेच माझा आन्सर येतंय एवढं सोपं क्वेश्चन विचारू शकतो थोडा विचार करायचा कारण आपण तिथे कॅल्क्युलेशन केलेलं नसतं. हा कॅल्क्युलेशन जेव्हा करता तेव्हा तुमचा आन्सर पटकन नेऊ शकतो मान्य करू शकतो परंतु आपण जेव्हा काहीच करत नाही असं फक्त काहीतरी करतो आणि बघतो तेव्हा समजून जायचं काहीतरी वाचायचं परत क्वेश्चन एक सेकंड किती 15 सेकंद जास्त लागतील वाचायला आन्सर आपला बरोबर येणार म्हणजे उगाच एवढं आपण कष्ट करतो ते वाया जातात कारण थोडक्यासाठी लक्षात आलं क्वेश्चन परत वाचायचा आन्सर आल्यावर ते एकदम पटकन आन्सर येत असेल तर एवढंही आयोग सोपा क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला लगेच मला आन्सर टाकली व्हॅल्यू आन्सर आला. हा तीन चार क्वेश्चन असतात ते तुम्हाला तसे विचारू शकतात.
ठीक है, एक क्लास गणित घेऊ। एका बादली 305, एका बादली 305 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलोग्राम भरते। आणि जर त्या बादलीत 405 पाणी भरले तो ओरली उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे, 405 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किलोग्राम भरते। 305 ला 15 आणि 405 ला 19 किलोग्राम भरते तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा। 20, 25, 24, 23 किती होऊ शकतं आंसर? पंधरा, 405 ला जर मी 405 वजा 305 केलं मला किती मिळेल आन्सर? 1/5 मिळेल ना, म्हणजेच 4 kg। 1/5 ला 4 होत आहे बरोबर, म्हणजेच काय 405 मध्ये मी 1/5 मिळवली तर माझं पूर्ण होणार ना, 405 अधिक म्हणजे 1 होणार ना, 1 पूर्ण माझा, म्हणजेच 19 अधिक 4 आन्सर ते 23 पूर्ण वाढली, म्हणजे 5/5 होणार ना, अंशाची बेरीज 5/5 म्हणजे 19, मला किती लागते 23 kg याचा आन्सर आहे। चालेल, 1 kg काढाय, 1 piece मला कळलं ना, 1/5, 1/5 ला 4 आहे, हे बघ तुला 405 त्याने दिलंय ना, 19 दिले ना 405 त्यांनी बाय डिफॉल्ट, 405 तुझ्याकडे आहे, मग एकाच एक्स्ट्रा ऍड करायचं फक्त 1/5 म्हणजे आलं तुझा 1, 19 अधिक 4, 23 असं, कारण तुम्हाला दिलेला आहे, दिलेलं नसतं तर तुझा आन्सर त्या आलं असतं, तू सांगतेस तस, ऑलरेडी तुम्हाला दिलंय ना त्याने ऑप्शन मध्ये की 405 ला 19 दिलेला असेल तर आपण जे चेक नाही करू शकतो, आपण फक्त ऍड करू शकतो, राहिलं किती 5, 405 आणि 5 जायला फक्त 105 राहिले, मध्ये फक्त 4 ऍड केले मायनस केले म्हणून तुम्हाला 105 पण भेटेल, ठीक आहे। तर हा समीकरणाचा टॉपिक झालेला आहे मला, ठीक आहे, या प्रकारची गणित पुन्हा पेपरला विचारली जाऊ शकतात। ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इकडेच थांबूया।